गीताच नाव ज्याचे हो उन्नत हा माथा, सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा। अभिमान विकासाचा, विश्वास भविष्याचा, सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा। केवला जगा पुढती साचा जणू प्रगतीचा, सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा। नमस्कार, महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे। आता पहा आजच्या ठळक घडामोडी। धुळे येथील 100 फुटी रोडाला लागून असलेले गोरगरिबांना भाजपातर्फे दोघे वेळेचे अन्नाचे पॅकेट युवराज अण्णा पाटील यांच्या हस्ते केले जात आहे वाटप। महाराष्ट्रात व संपूर्ण भारतात दिनांक 22 मार्च पासून 21 दिवसासाठी लॉकडाऊन केल्यापासून धुळे येथील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्तेतर्फे धुळे शहरात सकाळ संध्याकाळ चहा नाश्ता अन्नाचे पॅकेज वाटप माजी सभापती युवराज अण्णा पाटील व त्यांच्या ग्रुप गरीब वस्तीमध्ये वाटप करीत आहे। भाजपाचे माजी राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, जिल्ह्याचे अध्यक्ष अनुप अग्रवाल, माजी आमदार राजवर्धन कदम भांडे, माजी पर्यटन मंत्री जयकुमार रावल, हिरामाप्पा गवळी आदी कार्यकर्ते व पदाधिकारी अग्रवाल विश्रम भवन या ठिकाणी रोज जेवणाची व्यवस्था करतात। सकाळ संध्याकाळ दोघे वेळेस अन्नदान चहा पाणीचे रोज 20,000 लोकांना दिले जाते। विशेष म्हणजे बाहेरगावी जाणारे मजूर यांचीही व्यवस्था अग्रवाल विश्रम भवन या ठिकाणी सकाळ संध्याकाळ यांचीही जेवणाची व्यवस्था केली जाते, असे माजी मनप्पा सभापती युवराज अण्णा पाटील यांनी सांगितले। यावेळी दीपक पाटील, महेंद्र पाटील, विवेक कुलकर्णी, प्रकाश शुभारे, सुशील वर्मा आदी उपस्थित होते। आमचे खासदार, संरक्षण राज्यमंत्री बाबासाहेब भामरे, तसेच आमचे जिल्हा प्रमुख अनुपजी अग्रवाल, ज्या दिवसापासून लॉकडाऊन झालेलं असल्यामुळे कारणाने त्या दिवसापासून 22 तारखेपासून सदर हा उपक्रम राबवतो आहे। तरी सकाळी सगळ्या लोकांकडून 150-200 लोकांना चहा, दुपारी 200-250 लोकांचे जेवणाचे डबे व संध्याकाळी जेवणाची व्यवस्था केलेली भारतीय जनता पार्टीने। सर्वांनी आमचे कार्यकर्ते व सर्वांनी नगरसेवक वार्ड क्रमांक 14 यामधून लोकांची सेवा करतो आहे। नम्र संध्याकाळी खिचडी असते आणि सकाळी चहा असते, 8 वाजता चहा असते। तिघ टाईम म्हणजे सकाळी चहा, दुपारी जेवण आणि संध्याकाळी खिचडी। कधी बटाट्याची भाजी असते, कधी दुधीची भाजी असते, कधी वांगे बटाटे असतात, कधी कोबी असते, कधी काही टायमाला भेंडी शिमला असते, असं वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला रोज पुरवतो आम्ही सर्वांना। डबे आणि घरी करू जाऊन डबे पुरवतो सर्वांना। आजचे बातमीपत्र इथेच संपले। पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात। तोपर्यंत